नमस्कार, आज मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी शके 1934 नाताळ सादर करीत आहोत ठाणे वळता ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालयात गेल्या 2 वर्षात हरवलेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक, नाताळ उत्साहात साजरा आणि ठाण्यातील राजकीय अस्थिरतेमुळे या वर्षभरात भरीव कार्यकर्ता न आल्याची पालिका आयुक्तांची खंत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात। ठाणेकरांच्या आपल्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या, पण ठाणे महापालिकेची आचारसंहिता आणि नंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या वर्षभरात आपण भरीव असं ठाण्यासाठी काहीही करू शकलो नाही, अशी खंत ठाणे महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावरती या वर्षभरातील कामगिरीची माहिती देताना त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे। या राजकीय अस्थिरतेमुळे ठाण्याच्या विकासाला मोठा फटका बसला, अशा परिस्थितीत आपण हतबल होतो। महापालिकेचा अर्थसंकल्प या नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला, त्यामुळे शहराचा कारभार कसा चालवायचा, नागरी सुविधा कशा पुरवायच्या याचीच चिंता आपल्याला होती। काल झालेल्या सर्वसाधारण सभेत काही निर्णयांवरती आक्षेप घेण्यात आले, पण याची माहितीही प्रशासनाला देण्यात आली नाही। अशा परिस्थितीत काही क्रांतिकारी बदल प्रशासनाकडून अपेक्षित ठेवणं चुकीचं आहे, कारण कायद्यानं सर्वसाधारण सभेला बरेच अधिकार दिले आहेत। ठाणेकरांनी या काळात दाखवलेल्या संयमाबद्दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे या परिस्थितीतूनही आपण बाहेर पडलो, अशा भावना त्यांनी या लेखात व्यक्त केल्या आहेत। आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपण प्रामाणिकपणे आणि सचोटीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करू, असा विश्वास त्यांनी ठाणेकरांना दर्शवला आहे। करदात्यांचा पैसा कोणत्याही चुकीच्या प्रकल्पात खर्च होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी या संदेशातून दिली आहे। विटावा कोपरी पूल, घोडबंदर रस्त्याचं रुंदीकरण, सेवा रस्ते तयार करणे, हरित जनपथ निर्माण करणे, मलनिस्सारण योजना निर्माण करणे, शहरातील रस्त्यांमध्ये केलेली सुधारणा, ठाणे शहर वाहतूक सुधारणा, प्रकल्प फेरीवाल्यांपासून मुक्त करणे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती, शहर सुधारणा केंद्रांची निर्मिती, मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील सुशोभीकरण, अशा अनेक योजना आपल्या कार्यकाळात सुरू अथवा पूर्ण झाल्यामुळे ठाण्यातील प्रदूषण कमी झालं, तसंच वाहतूक कोंडीवरही मात करता आली, असा दावा त्यांनी या संदेशात केला आहे। ठाणे ॲक्वेरियम हा प्रकल्प आता लवकरच सुरू होईल। सध्या या प्रकल्पासाठी निविदा मागवण्याचं काम सुरू आहे। नव्या विकास योजनेत ठाणे खाडी किनाऱ्याचा विकास अंतर्भूत करण्याचा मानसही त्यांनी या संदेशात व्यक्त केला आहे। मात्र गेल्या वर्षभरातील राजकीय अस्थिरतेमुळे फारसं काही करता आलं नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये काल मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला। विविध चर्चमध्ये खास प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाताळ उत्सवाच्या निमित्तानं विविध चर्चेसवरती रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली होती। अनेक चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे उभारण्यात आले होते। ख्रिश्चन बहुल भागात नाताळचं वातावरण विशेष जाणवणारं होतं। नाताळच्या निमित्तानं येणारा सांता क्लॉज हे बालवर्गाचं मोठं आकर्षण असतं। नाताळच्या आदल्या दिवसापासून फिरणाऱ्या सांता क्लॉजकडून खाऊ घेण्यासाठी बालवर्गाची धडपड सुरू असल्याचं दिसत होतं। बग्यांमधून लहान मुलांना खाऊ वाटत फिरणारा सांता क्लॉज हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता। ठाण्यातील श्रीनगर परिसरात अय्यप्पा मंदिराजवळील कैलासनगर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। हा मृतदेह डोंगरात बऱ्याच वरच्या भागात होता। ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं या डोंगरावरती धाव घेऊन हा मृतदेह खाली आणला। त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून तो डोंबिवलीत राहणारा रमेश देठे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। देठे याची 2 दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे। त्याच्या शरीरावरती काही जखमाही आढळल्या आहेत। रमेश देठेची हत्या का आणि कुणी केली याची माहिती मात्र अद्याप समजू शकलेली नाही। श्रीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालयात गेल्या 2 वर्षात महिला आणि मुलींचं हरवण्याचं प्रमाण मोठं आहे। गेल्या 2 वर्षात ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये 6763 व्यक्ती हरवल्याची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे यामध्ये 5219 व्यक्तींचा शोध लावण्यात
पोलिसांना यश आलं असून अद्यापही 1805 व्यक्तींचा शोध लागू शकलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरवलेल्या व्यक्तींमध्ये 2422 महिला तर 1184 मुली आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात 5 परिमंडळं आहेत. या 5ही परिमंडळात हरवलेल्या व्यक्तींची सर्वाधिक नोंद ठाणे शहर परिमंडळात दिसत आहे. गेल्या वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालयात 3820 हरवलेल्या व्यक्तींची नोंद झाली. यापैकी 3009 जणांचा शोध लागू शकला तर 772 अद्यापही गायब आहेत. 2012 3243 हरवलेल्या व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2210 व्यक्तींचा शोध लागू शकला तर 1033 अद्यापही गायब आहेत. 2011 2131 महिला हरवल्याची नोंद झाली होती. यापैकी 1714 महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे तर 417 महिला अद्याप हरवलेल्या आहेत. 212 1755 महिला हरवल्याची नोंद झाली होती. यामध्ये 1231 महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे तर 544 महिला अद्याप गायब आहेत. त्यामुळे गायब असलेल्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. घरगुती भांडणं, प्रेम प्रकरणं, मानसिक संतुलन ढळणं अशी अनेक कारणं व्यक्ती गायब होण्यामागे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. डिसेंबर महिना म्हणजे शाळा महाविद्यालयातील स्नेहसंमेलनं तसेच विविध दिवसांचा महिना असतो. साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे अशा विविध प्रकारच्या दिवसांची चलती महाविद्यालयात पाहायला मिळते. ठाण्याच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयातही अलीकडेच ट्रॅडिशनल डेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने महाविद्यालयात डीजे लावण्यात आला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक वृंदही डीजेच्या तालावरती फिरकताना दिसत होते.